नमस्कार, मी सतीश दीक्षित सर। मी माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की टूबीची एम इज आर हे वर्तमानकाळी रुपये आहेत, वॉज वेअर ही भूतकाळी रुपये आहेत आणि शॅल बी विल बी ही भविष्यकाळी रुपये आहेत। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एम इज आर यापैकी एम आणि आर या टू बीच्या रूपांचा वापर कसा करायचा याचा अभ्यास करणार आहोत। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की आपण स्वतःबद्दल जे सर्वनाम वापरतो ते आय वापरतो, म्हणजे आपण एकटे असेल तर मी म्हणतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये आय हे सर्वनाम वापरतो। आणि आपण जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त असू तर आपण स्वतःला आम्ही असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण वी हे सर्वनाम वापरतो। जर या आय आणि वी या सर्वनामानंतर टूबीची वर्तमानकाळी रूपे कोणती वापरतात याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सुरुवातीला आपण सिंग्युलर सर्वनाम असल्यानंतर टूबीचा वापर कसा करायचा हे पाहणार आहोत। या ठिकाणी मी एक वाक्य घेतलेलं आहे, आय एम इन द गार्डन, मी बागेत आहे। या ठिकाणी आय नंतर एम हे टूबीचं वर्तमानकाळी वापरलेलं आहे। आता या ठिकाणी आहे म्हणजे वर्तमानकाळ आहे, म्हणजे आपल्याला एम हे टूबीचं वर्तमानकाळी रूप वापरावं लागतं। आता हे होकाराचे वाक्य आहे। आता आपल्याला जर आय एम इन द गार्डन याचा नकार करायचा असेल, नकारार्थी वाक्य करायचं असेल, म्हणजे मी बागेत नाही असं जर म्हणायचं असेल, तर आपल्याला फक्त एम या टू बीच्या रूपानंतर नॉट वापरावं लागतं। जसं आय एम नॉट इन द गार्डन असं याचं नकारार्थी वाक्य तयार होतं, म्हणजे मी बागेत नाही। जर आपणाला आय एम इन द गार्डन या वाक्याचा जर प्रश्न तयार करायचा असेल तर फक्त काय करायचं, कर्ता आणि क्रियापद याची जागा बदलायची। जसे आय एम यामध्ये आय हा कर्ता आहे आणि एम हे क्रियापद आहे, तर एम हे वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आणि त्यानंतर कर्ता वापरायचा। म्हणून प्रश्न तयार करताना एम आय इन द गार्डन असा प्रश्न तयार होतो आणि त्याचं मराठीमध्ये मी बागेत आहे का असा प्रश्न तयार होतो। म्हणजे मी बागेत आहे तर यापुढं फक्त का हा शब्द आला आणि प्रश्नचिन्ह आलं की प्रश्नार्थ वाक्य तयार होतो। आता नकारार्थ वाक्याचा प्रश्न कसा करायचा ते पाहूया। आय एम नॉट इन द गार्डन, मी बागेत नाही, याचा जर आपल्याला प्रश्न तयार करायचा असेल तर मगाच्या सारखंच फक्त क्रियापद सुरुवातीला घ्यायचं, त्यानंतर कर्ता लिहायचा आणि त्यानंतर नकारार्थ वाक्याचा जे नॉट आहे तो आहे त्या जागीत लिहायचा आणि वाक्य प्रश्नार्थक तयार करायचं। एम आय नॉट इन द गार्डन प्रश्नचिन्ह म्हणजे मी बागेत नाही का असा प्रश्न तयार होतो। म्हणजे एक लक्षात घ्या की नॉट आहे तिथेच लिहायचा, हे चांगलं लक्षात ठेवा। म्हणजे मी बागेत नाही याचा प्रश्न मी बागेत नाही का, म्हणजे फक्त का वाढतं आणि प्रश्नचिन्ह येतो। अशी अनेक वाक्य तुम्ही तयार करू शकता। उदाहरणार्थ मी एक अजून एक वाक्य सांगतो तुम्हाला, आय एम हॅपी, मी आनंदी आहे, त्याचा नकार काय होईल, आय एम नॉट हॅपी, मी आनंदी नाही। आणि एम आय हॅपी, मी आनंदी आहे का असा होकारार्थी वाक्याचा प्रश्न तयार होईल। आणि एम आय नॉट हॅपी, मी आनंदी नाही का असा नकारार्थी वाक्याचा प्रश्न तयार होईल। म्हणजे इतकं हे सोपं आहे। अशा अनेक वाक्यांचा तुम्ही सराव करून इंग्रजी सहज बोलू शकता। आता प्लुरलमध्ये अनेक वचनामध्ये
जर आपण वाक्य पाहिली तर असे होतील, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आय या सर्वनामाचं अनेकवचन वी होतं, म्हणून वी नंतर एम इज आर या टू बी मध्ये क्रियापदामध्ये आय एम ऐवजी वी आर असं येतो, म्हणजे आयचं अनेकवचन वी असल्यामुळं आय नंतर एम हे एकवचनी क्रियापद वापरतात आणि वी नंतर आर हे अनेकवचनी क्रियापद वापरतात. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे कर्ता जर एकवचनी असेल तर क्रियापद सुद्धा एकवचनी असायला हवं आणि कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापद सुद्धा अनेकवचनी असायला हवं. म्हणजे वी आर इन द गार्डन हे जे वाक्य आहे ते अनेकवचनी आहे, कारण वी करता आहे, आर हे एम आणि च अनेकवचन असल्यामुळं आर वापरलेला आहे. वी आर इन द गार्डन आम्ही बागेत आहोत, आहेचं अनेकवचन आहोत, म्हणजे वी आर इन द गार्डन हे अनेकवचनी वाक्य होकारार्थी वाक्य तयार झालं. जर आपल्याला आम्ही बागेत नाही असं म्हणायचं असेल तर मगाच्या प्रमाणे फक्त टू बीचं रूप जे आर आहे त्यानंतर नॉट वापरतात, म्हणजे वी आर नॉट इन द गार्डन असं वाक्य तयार होतं. आता आपल्याला वी आर इन द गार्डन या विधानात्मक किंवा होकारार्थी वाक्याचं जर नकारार्थी वाक्य तयार प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असेल तर मगाच्या सारखंच फक्त आर हे जे क्रियापद आहे ते वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. आर वी इन द गार्डन, आता या ठिकाणी आर चा ए कॅपिटल काढायचा कारण ते वाक्याच्या सुरुवातीला येतो. तुम्हाला म्हणजे नियम माहिती असेल की वाक्याच्या सुरुवात ही कॅपिटल अक्षराने होते, तर आर वी इन द गार्डन असा प्रश्न तयार होतो. आम्ही बागेत आहोत का, म्हणजे फक्त का वाढलं आणि प्रश्नचिन्ह झालं की ते वाक्य प्रश्नार्थक होतं. आता वी आर नॉट इन द गार्डन याचं प्रश्नार्थक वाक्य तयार करताना तसंच करायचं, आर सुरुवातीला घ्यायचं, नंतर त्यानंतर करता लिहायचा आणि नंतर नॉट आहे तिथेच लिहायचं. आर वी नॉट इन द गार्डन, आम्ही बागेत नाही का असा त्याचा प्रश्न तयार होतो. आता दुसरं जे आपण वाक्य घेतलं होतं ते सांगतो तुम्हाला, वी आर हॅपी आम्ही आनंदी आहोत. वी आर नॉट हॅपी आम्ही आनंदी नाही. आर वी हॅपी आम्ही आनंदी आहोत का, आर वी नॉट हॅपी आम्ही आनंदी नाही का, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अनेक वाक्य करू शकता, याला सराव करावा लागतो. अशा पद्धतीने तुम्ही जी प्रथम पुरुषी सर्वनामे आहेत आय आणि वी यांच्यामध्ये उपयोग करून त्यापुढे टू बीच्या वर्तमान काळांचा उपयोग करून अनेक प्रकारची वाक्य तुम्ही तयार करू शकता. आता यामध्ये WH क्वेश्चन वापरायचा असेल तर तो फक्त सुरुवातीला वापरतो, त्याबद्दलचा मी वेगळा व्हिडिओ तयार करणार आहे. सुरुवातीला तुम्ही याचा सराव करा. आता याला जे प्रश्न तयार केलेले आहेत याला येस नो टाईप क्वेश्चनसुद्धा म्हणतात किंवा व्हर्बल क्वेश्चनसुद्धा म्हणतात. आता अशा वाक्यांचा उपयोग करून तुम्ही सहजरित्या इंग्रजी बोलू शकता. उदाहरणार्थ मला जर म्हणायचं असेल मी बागेत आहे का, तर मी इकडचं हे जे आहे सिंग्युलरमधलं एम आय इन द गार्डन असा प्रश्न करून बोलू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जे विधानात्मक वाक्य आहे किंवा होकारार्थी वाक्य आहे आय एम इन द गार्डन हे तयार करता आलं पाहिजे आणि मग तुम्हाला एम आय इन द गार्डन हा प्रश्न तयार करता येईल.
जर तुम्ही तुमच्या मित्राला हा प्रश्न विचारला, एम आय इन द गार्डन, आणि तुम्ही जर बागेत असाल तर तो तुम्हाला येस अशी उत्तरे सुरुवात करून यू आर इन द गार्डन असं तयार करेल आणि उत्तर देईल. आता हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की यू करता असेल तर टू बीच्या रूपाचा वर्तमान काळ उपयोग कसा करायचा हे पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही याचा जास्तीत जास्त सराव करावा, अनेक प्रकारची वाक्य तयार करावी, म्हणजे तुम्हाला इंग्रजी सहजरित्या बोलता येईल, लिहिता येईल आणि इंग्रजीवर तुमचं प्रभुत्व तुम्ही निर्माण करू शकता. या छोट्या छोट्या गोष्टीतूनच तुम्ही सहज इंग्रजी बोलू शकता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझा चॅनल सतीश दीक्षित सर याला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.